एसटीमध्ये जवळपास 28 कर्मचारी संघटना कार्यरत आणि याच्यात महाराष्ट्र काँग्रेसची जी संघटना एसटी कर्मचाऱ्यांची त्याचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आपल्यासोबत आहेत. आज जी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने समिती नेमलेली आहे त्या समितीसमोर या संघटनेने आपलं म्हणणं मांडलं आहे. तुम्ही काय बाजू मांडली संघटनेची, संपासंदर्भात तुमची भूमिका काय? नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आणि न्यायालयानं बंधन घातले असल्यामुळं मागणी काय केली आम्ही आपल्यासमोर बोलू शकणार नाही. पण या मागणीपेक्षा साधारण सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची धारणा काय हे आपल्याला सांगू शकतो. एसटी महामंडळातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं की एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे आणि त्याच मागणीवर कर्मचारी ठाम आहेत, दुसरं काही त्यांची मागणी नाही आहे. पण ही मागणी जी आहे त्याला कालावधी लागणार आहे जर पूर्ण करायचं म्हटलं तरी, कारण न्यायालयाने जी समिती नेमली आहे त्याला 6 आठवड्यांची आता मुदत न्यायालयाने दिलेली आहे. पूर्वी ती 12 आठवड्यांची होती, आता ती निम्म्यावर आणलेली आहे. तोपर्यंत हा संप सुरू राहणार का आणि संघटना म्हणून तुमची काय भूमिका असणार या संपात? खरं तर संघटना म्हणून आमच्या भूमिकेला काही अर्थ नाही आहे, मला मी स्पष्ट कबूल करतो. कारण कर्मचाऱ्यांनी हा उत्स्फूर्त संप केलेला आहे, याच्यामध्ये आमच्यासहित सगळ्या संघटनांचे कर्मचारी सहभागी आहेत. मुळामध्ये आता न्याय प्रविष्ट आहे प्रकरण आणि न्यायालयाने समिती नेमली आहे, म्हणजे न्यायालयाला कोण चॅलेंज करू शकतो असाही एक विषय आहेच. पण या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे विलीनीकरणाची ती रास्त आहे, त्या मागणीबरोबर आम्ही आहोत, त्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आणि यालाच अनुसरून एक दुसरी मागणीसुद्धा, जर सरकारला वाटत असेल की काही याच्यामध्ये अडचण आहे, तर रेल्वेचा जसं केंद्र सरकारने केंद्र सरकारचं बजेट एकत्र केलं त्यामुळे काही फायदा तोट्याचा विचार राहिला नाही. आणि आता रेल्वेला बघा, तुम्हाला माहिती आहे शासनाप्रमाणे वेतन पण मिळतं, बोनससुद्धा मिळतो त्या लोकांना. तर असाही काही प्रयोग केला, आम्हाला काही करून विलीनीकरण आमची मुख्य मागणी आहे आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळालं आणि वेतन वाढ झालीच पाहिजे. पण तोपर्यंत संप सुरू होणार आहे, कारण कर्मचारी म्हणतात की विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही. आणि आझाद मैदानात आम्ही चित्र बघतोय, भाजपचे नेते तिथे या संपाला पूर्णपणे पाठिंबा देतात, ते त्या ठिकाणी आझाद मैदानात बसलेले आहेत संपाला पाठिंबा देण्यासाठी. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळत चालले आणि संप लवकर मागे होईल अशी शक्यता दिसत नाहीये, कारण विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी कर्मचाऱ्यांची भूमिका, आणि विलीनीकरण एवढ्या लवकर शक्य नाही. नाही, हे तर मला माहितीच आहे की कर्मचाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घ्यायचं नाही, असं बहुतांशी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. हे आपल्याला दिसतंय सगळ्या सोशल मीडियातनं किंवा ते ज्या पद्धतीनं अजून एसटी सुरू होत नाही त्या पद्धतीनं. पण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि समिती नेमलेली आहे, त्यामुळं याच्यातनं कसा मार्ग. पण आम्हाला आझाद मैदानात संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते दिसतच नाही, तिथे भाजपचे नेते आहेत. हे भाजपवाल्याने हे आंदोलन हायजॅक केलेलं आहे. खरं तर हा मुद्दा पहिल्यांदा आमच्या संघटनेने मांडला, आमदार भाई जगतापांनी पहिलं विलीनीकरणाचं पत्र दिलं, यापूर्वी कुठल्याही संघटनेने दिलं नव्हतं. आता कसं आहे की आज त्या आंदोलनातल्या ते लोक जे भावनावर झालेत त्याचा फायदा भाजपा घेते. खरं तर त्यांच्या कारकिर्दीत का केलं नाही त्यांनी, म्हण की भाजपाची दुटप्पी भूमिका आहे. मी तर म्हणतो आमचे जे काही कर्मचारी 35 काही लोक म्हणतात 40 कर्मचारी जे मृत्यू पावले आणि आत्महत्या केल्या त्या कर्मचाऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खात आहे ते भाजपवाले, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांचा काय संबंध आहे, ते कशा करता बसलेत? एक तर त्या सदावर्तेनी वकिलांनी त्या ह्याची काढून, म्हणजे त्या दोघांचं एवढं आपण बघितलं मीडियावरती काय झालं, ते सदाभाऊ त्यांना राक्षस बोलले आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं वगैरे, अशा प्रकारचं राजकारण चाललंय. खरं तर यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नामध्ये काही देणं घेणं नाही आहे. हे कर्मचारी जे भावनिक झालेत या मागणीपोटी, त्याचा फायदा त्याचा गैरफायदा येईल. पण या आंदोलनाने एक दाखवून दिलं की आता कर्मचारी संघटनांचं अस्तित्व एसटीमध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे. नाही, असं काही नाही आहे. यापूर्वी सुद्धा 3 आंदोलनं अशाच प्रकारची झाली, त्यावेळी सुद्धा हल्लीच काही मागच्या युतीच्या काळात 3 आंदोलनं झाली, 3 संप झाले. एक काही दिवस वातावरण, आमचा कर्मचारी भावनिक आहे, तो जेवढा भावनिक आहे तेवढाच तो परत मागे येतो, असं काही नाही आहे. त्या कर्मचाऱ्यांचं आमचं बोलणं सुरू आहे, त्यांचं म्हणणं आहे की साहेब आता संप झालाय ना, आता विलीनीकरणाची मागणी काही करून मागणी मान्य करून घ्या. आणि ज्या पक्षाची संघटना आहे तो पक्ष सत्तेत आहे, तुम्ही मागणी केली विलीनीकरण व्हावं, परंतु याच महाविकास आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं आहे की विलीनीकरण शक्य नाही, दुसरा मध्यम मार्ग काढला पाहिजे. नाही, हे त्यांचं मत झालं, पण मी तुम्हाला आमच्या पक्षाचं मत सांगतो की आदरणीय नाना पटोले, आदरणीय भाई जगताप या दोघांनीही सांगितलंय की एसटीचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालंच पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. मी सुद्धा काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी आहे. मी आपल्याला सांगतो की काँग्रेस पक्षांचा या मागणीला नक्की पाठिंबा आहे आणि कर्मचाऱ्यांच्या भावनेबरोबर आम्ही आहोत. कर्मचाऱ्यांच्या भावनेबरोबर काँग्रेसची एसटीमधली संघटना आहे, मात्र हा संप मागे कसा घ्यायचा याच्यावरती त्यांच्याकडे तोडगा नाही. हा संप आणखी चिघळेल अशी शक्यता आहे
आज या समिती या संघटनेने जी राज्य शासनाने समिती नेमले मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडलं, ते म्हणणं काय ते सांगायला तयार नाही आहेत, मात्र विलिनीकरण ही काँग्रेसची मूळ मागणी होती असा दावा ते करतायत आणि महाविकास आघाडीमधले काही पक्ष विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. व्हिडिओ सुमेश दीपक बातुसे, जी 24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.